हॅलो, नमस्कार. मी सोनाली. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बाहीचं कटिंग कसं करायचं. खूप साऱ्या बऱ्याच जणींना प्रश्न पडतायत, जसे की मी कमेंट वाचतीये आणि मी खूप सारे बाहीबद्दल, स्लीव्सबद्दल व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ आजचा पण मी एक थोडासा वेगळा व्हिडिओ बनवतीये, त्याच्यातून पण तुम्हाला बऱ्यापैकी काहीतरी शिकायला मिळण्यासारखं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटेचं बटन सुद्धा प्रेस करा. तर आज आपण इथे मी दोन ब्लाऊज घेतलेले आहेत. हा जो आहे 32 मापाचा ब्लाऊज आहे, हा आहे 38 मापाचा ब्लाऊज. तर बाही कशी कटिंग करायची किंवा त्याच्यासाठी मी चार्ट वगैरे सगळं दिलेलं आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. तर हा सुद्धा व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते. जेवढ्या प्रकारच्या बाहीबद्दलच्या मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत, म्हणजे बाही कमी का पडते, त्यानंतर बाहीचा चार्ट कसा घ्यायचा, बाहीला मुंडा खोली किती घ्यायची, ह्या सगळ्या इन डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. यामध्ये पण मी थोड्या बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे बाहीबद्दल. कारण कसं आहे ना, बेसिकच तुम्हाला जर जमलं नाही तर इथून पुढचे ब्लाऊज जमणं कठीण होऊन जातं. सो इथे मी हे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे इथे अशा पद्धतीने, ठीक आहे. तर सगळ्यात आधी एक साईडला मी तुम्हाला 32 मापाची बाही ड्रॉ करून दाखवते. तर माप कसं घ्यायचं किंवा मुंडा खोली कशी घ्यायची, त्यानंतर तुम्हाला बाहीची रुंदी कशी घ्यायची, हे मी तुम्हाला ब्लाऊज वरून सुद्धा दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा मेजर करू शकता, ठीक आहे. आता काय करणार आहे मी, आता बेसिक काय आहे, माझ्या छातीवरून मी माप ठरवते बाहीचे रुंदीचं, ठीक आहे. 32 मापाचा हा ब्लाऊज आहे. 8 येतो 36, 32चा चौथा भाग. तर त्याच्यातून आपण अर्धा इंच मायनस करायचा आहे. आणि हा फॉर्म्युला मी आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. छातीचा चौथा भाग त्याच्यातून अर्धा इंच मायनस केल्यानंतर आपल्याला बाही रुंदी मिळते. तर मग मी काय केलं, 8 इंच आपली चौथा भाग येतो, 32चा त्यातून मी अर्धा इंच मायनस केलं. आता ही बाहीची उंची किती आहे ते बघायचं. बाहीची उंची आहे 4. तर मी अस्तरची जर कट करते तर मी बेसिक 4 इंचावर मार्किंग करणार. अस्तरसाठी असेल तर 5 इंच, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा, आणि बिना अस्तरची असेल तर 1.5 इंच एक्स्ट्रा. अशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे, ठीक आहे. तर आता मी सगळ्यात आधी हा बॉक्स तयार करून घेते. हा सगळ्यात आधी मी उंची आणि रुंदीचा बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर गोष्ट काय येते, ती येते मुंडा खोली. बरेच जण ह्याला कॅप हाईट सुद्धा म्हणतात. तर बंद बाजू आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी मार्क करून घ्यायचं. अप्पर साईड आणि वरची बाजू आणि दंडघेराची बाजू आणि शोल्डरची बाजू हे मी मार्क केलं अशा पद्धतीने. त्यानंतर ओपन बाजूकडे आपल्याला कॅप हाईट टाकायची, म्हणजेच की मुंडा खोली. मी मुंडा खोली म्हणते, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत किंवा त्याला वापरण्याचे शब्द वेगळे असतात, ठीक आहे. तर मी मुंडा खोली जी आहे ती 3 इंचावर टाकते. आता तुम्ही इथे 2.5, 3, 3.5, तर 3 ते 2.5 इंचापर्यंत तुम्ही 3 ते 5 इंचाच्या बाहीपर्यंत टाकू शकता. ह्याचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला दिलेला आहे, तर तो चार्ट नक्की जाऊन चेक करा. आता इथे मुंडा खोली चालसं मी मार्किंग केलंय, तिथून आपल्याला शोल्डर पर्यंत वरच्या बाजूला एक क्रॉस लाईन आखून घ्यायची, ठीक आहे. ही क्रॉस लाईन आखल्यानंतर ही मोजून घ्यायची किती आली आहे, 8 इंच. तर त्याचा मी मध्य करून घेणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी आपण बाहीची रुंदी टाकतो ती विथ मार्जिन रुंदी असते. तर मी नेहमी 1.5 इंच मार्जिन घेत असते एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन. जर तुम्ही 2 इंच घेत असाल तर छातीचा चौथा भागच तुम्हाला इथे बाहीची रुंदी म्हणून घ्यायचा आहे. इथे 1.5 इंचावर आतमध्ये मार्किंग केलं, जसं की ही झाली आपली स्टिचिंग मार्जिन झालं, म्हणजे इथपर्यंत हे आपलं बाहीचं फिटिंग येणार आहे. तर हे फिटिंग तुम्हाला इथपर्यंत मोजायचं आहे. तर हे किती आलंय, 6 आलंय, ठीक आहे. तर म्हणजे ही बाही कशी परफेक्ट आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मी काय करते, आपली जी मेन बाही आहे त्याच्यावरती 3 इंचावर मार्किंग करायचं, कारण आपण इथे मुंडा खोली 3 इंच घेतली. आणि तिथून आर्महोल पर्यंत या शिलाईपर्यंत चेक करायचं किती आलं, 6 आलं.
करेक्ट, हे सुद्धा किती आलं, 6 आलं, म्हणजे ही बाही 32 मापासाठी एकदम परफेक्ट आहे. पण यामध्ये जर का तुम्ही आर्महोल, बॉडी आर्महोल जो आहे, बॉडीचा मुंडा घेताना जर का चूक केली तर बाही 100% कमी पडणार. तर मुंडा घेताना सुद्धा मी डीप नेक मध्ये मुंडा किती घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, तो सुद्धा तुम्ही चार्ट फॉलो करू शकता. आता मी हा जो मध्य काढला होता त्या मध्याला दोन्ही बाजूने अशा पद्धतीने मार्किंग केलं की ह्याचं दोन्हीतलं अंतर जे आहे ते 1.5 इंच, किती, 0.75 इंच यायला हवंय. ठीक आहे, म्हणजे बाहीमध्ये हा जो बाहीचा कर्व असतो हा कर्व सुद्धा व्यवस्थित यायला हवाय, जेणेकरून इथे आपल्याला कुठे फुगा येत नाही फ्रंट आणि बॅक साईडला. आता हा आकार देऊन घेणार आहे मी. इथे 1 इंचापर्यंत दोन्ही भागांना स्ट्रेट यायचं. सगळ्यात आधी मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा, तर तो अशा पद्धतीने इथपर्यंत. ठीक आहे, हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. आता इथेच 1 इंचापर्यंत जे मार्क केलंय तिथपर्यंत स्ट्रेट यायचं. इथून पुढच्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीने घ्यायचा. एकदम सिंपल प्रोसिजर आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की बाही ट्राय करा, तुमची बाही अजिबात चुकणार नाहीये आणि परफेक्टच येणार आहे. आता दंडकेर जो आहे तो मी निम्मा मोजून घेते. 5.5 निम्मा आहे, तर मी 5.5 इंचावर मार्क केलं आणि त्यापुढे इथे जेवढं स्टिचिंग मार्जिन असेल तेवढंच इथं घ्यायचं आहे आणि हे मार्क करून घेते. तर ही झाली आपली परफेक्ट बाही 32 मापाची. ठीक आहे, आता दुसऱ्या बाजूला मी ह्या ब्लाऊजच्या मापाची बाही तुम्हाला दाखवते. आता ही बाही, हा ब्लाऊज किती आहे ते मी दाखवते तुम्हाला. सगळ्यात आधी 9.5 म्हणजे 38 मापाचा हा ब्लाऊज आहे. ठीक आहे, तर 38 चौथा पार्ट किती येतो ते चेक करायचं आहे, म्हणजे 9.5, जसं की आपण इथे चौथा पार्ट, तर त्यातून मी 1/2 इंच मायनस करणार आहे. जसं की मी 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेते, तर मग मी 9 इंचावर मार्किंग केलं. बाहीची उंची चेक करूया, 5.5 आहे. तर आता इथे काय स्टिचिंग मार्जिन मी ऍड करत नाही, अस्तरच असेल तर तुम्ही 6.5 इंचावर मार्क करणार आहे. विदाउट अस्तर असेल तुम्ही 7 इंचावर मार्क करणार आहे, म्हणजे 1.5 इंच विदाउट अस्तर मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि अस्तर मध्ये बाहीच्या उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आता इथे मी फक्त डेमो दाखवतीये, त्यामुळे मी फक्त 5.5 इंच घेतलेलं आहे. आता इथे मुंडा खोली, तर इथे मुंडा खोली सुद्धा इथे मी पुन्हा 3 इंच मुंडा खोली घेतलेली आहे. इथे मार्क करते मुंडा खोलीपासून इथे जो आहे शोल्डरचा पार्ट, जिथे आपण शोल्डर बाहीला जोडणार आहे, तिथे मी क्रॉस लाईन आखून घेतली. ठीक आहे, त्यानंतर याचा निम्मा करायचा आहे. इथे 1.5 इंचावर मार्किंग. तर ह्या इथे जे आपण मार्किंग करतो 1.5 इंच, इथे 1/2 इंच तुम्हाला खाली यायचं आहे आणि हे स्ट्रेट घ्यायचे. जरी हे 2 इंच आतमध्ये तुम्ही घेतलं तरी सेम प्रोसिजर तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर 1/2 इंच मध्यावरती दोन्ही बाजूला 1/2 इंचावर मार्किंग, इथून 1 इंचावरती स्ट्रेट आणि हा बाहीचा आकार अशा पद्धतीने. एकदम सिंपल प्रोसिजर आहे. आता हे झाल्यानंतर काय करायचं, जसं की मी तुम्हाला बोलले, आता ह्या ब्लाऊजचं मेन काय आहे की दंडघेर कमी आहे, चेस्ट जास्त आहे. तर ह्याचा दंडघेर जो आहे तो पहिला मोजूया आपण. तर 6 आहे, त्यामुळे मी इथे 6 इंचावर मार्क करते आणि पुढे 1.5 इंच. ठीक आहे, आता काय करायचं, आता हे जे मी माप काढलंय, ठीक आहे, पण हे माप आपल्याला परफेक्ट आहे की नाही ते कसं चेक करूया. तर हे बघू शकता, ह्या कॉर्नर पासून मी चेक करती 3 इंचापर्यंत, तर हे किती आलं, 7.5 इंच. तर हे सुद्धा आपण चेक करूया, येस परफेक्ट आहे 7.5 इंच. म्हणजे ही बाही जी आपण कट केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे, ही परफेक्ट आहे. आता बऱ्याच जणींनी मला हे पण विचारलेलं आहे की क्रॉस येते, तर हो, आता बघू शकता तुम्ही माप बरोबर आहे, 38 माप आहे. तर इथे जो हा दंडघेर जो आहे काही जणींचा, जर 5.5 असेल तर साहजिकच हे क्रॉस येणार आहे. ह्यामध्ये आपण काहीही चेंजेस करू शकत नाही, कारण छातीचं माप आणि दंडघेराचं माप हे क्रॉसच येणार आहे.
जास्त असेल आणि हे कमी असेल तर हे कमीच येणार आहे, जास्त असेल तर जास्तच येणार आहे. आता बेसिकली 38 छातीसाठी बऱ्याचदा 6.5 वगैरे असतो, तर हे क्रॉस नाही येते, हे स्ट्रेट येतं. तुम्हाला दाखवते मी आतल्या बाजूनं थोडीशी क्रॉस टिप आलेली आहे. सो ही क्रॉस टिप आपण धरून चालायची अशा पद्धतीने क्रॉस, तरी पण स्ट्रेटच टिप आहे. जसं की मी इथे थोडीशी क्रॉस घेतलेली आहे कारण इथे फुल बस्ट मध्ये कस्टमरला थोडा लूज हवा होता ब्लाउज, अगदी टाईट नको होता म्हणजे मापाप्रमाणे. सो मग मी इथे एकदम परफेक्ट टिप टाकली, पण इथून मी जी थोडीशी टिप आहे तो आतमध्ये घेतलेली आहे, नाहीतर ही टिप जी आहे ही आपली अशा पद्धतीने स्ट्रेट टिप आली असती, अशी ही अशी स्ट्रेट आली असती टिप. पण ती त्यांना इथे थोडंसं चेस्टमध्ये लूज हवं होतं, सो मी अर्धा इंच आतमध्ये येऊन अशी टिप टाकून घेतलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा ब्लाउज आणि हे असं कटेल. तर अशा पद्धतीने तुम्ही मोजू शकता, तुम्ही जी कट केलेली बाही आहे ती कशी परफेक्ट येईल हे सुद्धा तुम्हाला कळेल. तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा, आवडला असेल तर लाईक शेअर करा. त्याचसोबत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.